कोल्हापूरच्या अर्जुनवाडामध्ये शिक्षकाच्या त्रासाला कंटाळून एका युवतीनं आत्महत्या केल्याचा आरोप होतोय. या शिक्षकानं लग्नासाठी तगादा लावल्यानं या तरुणीनं आत्महत्या केल्याचा आरोप आहे. संशयित शिक्षकाला पोलिसांनी आता अटक केली आहे. विजय केसरकर आमचे प्रतिनिधी या संदर्भात आपल्याला अधिक माहिती देतील. विजय, नेमकं काय घडलेलं आहे, काय प्रकरण आहे? अमोल, खरं तर कोल्हापूर जिल्ह्यातील मुरगुड परिसरामध्ये अर्जुनवाडा हे गाव आहे आणि या गावामध्येच आकांक्षा सातवेकर ही तरुणी राहत होती आणि त्याच गावातील शिक्षक अमित कुंभार हा देखील त्या ठिकाणी होता. मात्र अमित हा नेहमी आकांक्षाला फोन करून किंवा मेसेज करून लग्नासाठी तगादा लावत होता. तू माझ्याशी लग्न कर अशा पद्धतीचे मेसेज आहेत तो करत होता. तू लग्नाला होकार दिलास तर मी माझी पत्नी आणि मुलांना सोडून तुझ्यासोबत राहीन अशा पद्धतीचे मेसेज देखील तो करत होता. आणि याच सगळ्या त्रासाला कंटाळून आकांक्षानं 6 दिवसांपूर्वी विषप्राशन केलं होतं आणि तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र तिचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे. आता पोलिसांनी अमित कुंभारला अटक केलेली आहे आणि त्याची चौकशी आहे ती सुरू केलेली आहे. मात्र एक ही एक धक्कादायक घटना म्हणावी लागेल की एका शिक्षकाच्या त्रासाला कंटाळून 19 वर्षीय तरुणीला आत्महत्या करावी लागली. अमोल, धन्यवाद विजय दिलेला या संपूर्ण माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.